चाकूर येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अत्याचारित तरुणीने राहता पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ऋषिकेश गायकवाड, मंगेश धीवर व अंकुश वानखेडे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड याने माझा नंबर नातलगाकडून घेतला. त्यानंतर मोबाईलवर व्हॉट्सअपवर संभाषण व चॅटिंग करत होता. त्यास नाकारले तेव्हा त्याने हाताला दुखापत करून माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवले. भीतीपोटी मी घरात सांगितले नाही. त्यानंतर कॉलेजला जात असताना तिघांनी एका चारचाकी गाडीत पाठलाग करत ऋषिकेश गायकवाड जवळीक साधत होता. त्याला जोडीदार मंगेश धीवर व अंकुश वानखेडे साथ देत होते, त्यामुळे त्या दिवशी कोणालाही न सांगता राघाने निघून गेले होते. राहता पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असल्याचे समजल्यानंतर पाहुण्याच्या येथून घरी आले. घरच्यांना तिघे त्रास देत असल्याचे सांगितले. एक वर्षापासून 14 जानेवारी 2022 पर्यंत ऋषिकेश त्याच्या जोडीदारासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पाठलाग करून त्रास देत आहेत. मोबाईलवर प्रपोज करून लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व चॅटिंग करत धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार असल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 354 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, राहता.